आणि वरती हे जे डोंगर दिसत आहेत ना, आता हे ओलांडून आपल्याला त्या साईडला जायचं. आणि वरण घाटाचं सुंदरस दृश्य हे बघा. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या मरणमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल आज आपण कुठे चाललो आहे. आपली ही कोंकण सिरीज चालू आहे. मला माहीत आहे भोर हे कोकणामध्ये येत नाही, पण भोर हेही सह्याद्रीच्या कुशीमध्ये किंवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या सान्निध्यामध्ये भोर येतं. आणि तिकडे जाणारा जो रस्ता आहे हा जो महाडवरून, आता आपण पोलादपूरला आहोत, पोलादपूरवर आपण वरण घाटाने भोरला चाललो आहे. आणि सह्याद्रीच्या कुशीतून जो रस्ता जातो, जे दृश्य आहेत सह्याद्रीचे सुंदर, आणि भोर घाटाच्या पहिला आपल्याला जो धरण लागतं, त्या धरणाचं नाव मी मेन्शन करेल स्क्रीनवर, त्या धरणाची दृश्य ही अप्रतिम आहेत, बघण्यासारखी आहेत, खूप सुंदर आहेत, डोळ्यांचं पारणं फेडणारी आहेत. तर ही सगळी दृश्य आणि हा सगळा निसर्ग मी आज ह्या ब्लॉगमध्ये तुमच्या समोर घेऊन येत आहे. तसंच आपण भोरला जाऊन तिकडे एक चांगलंसं हॉटेल आहे, तिकडे चुलीवरचं मटण ही डिश फेमस आहे. बोलाईचं मटण बोलतात त्याचं, काळं मटण पण बोलतात त्याला. तर तुम्हाला माहीतच असेल तर त्या हॉटेलला पण आपण व्हिजिट करणार आहोत. तिकडे जेवायचा प्लॅन आहे, अगर ते ओपन असेल ह्यावेळी तर आपण तिकडेही जाऊ, कारण आता वाजलेत आम्हाला ऑलमोस्ट 3:15. तर 3:15 आता तिकडे पोचता पोचता आम्हाला 1.5 तास तरी लागेल. तर आपल्याला जेवायला भेटलं तर आपण त्या जेवणाचाही आस्वाद घेणार आहोतच. कोकण सिरीजला जसं प्रेम देत आहे तसंच प्रेम देत राहा. व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्ह्यूज भरपूर आहेत पण सबस्क्रायबर्स काउंट हा खूप कमी वाटतोय, त्यामुळे तुमचा सपोर्ट आवश्यक आहे आणि सपोर्ट नक्की करा. तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची, ह्या सुंदर प्रवासाची, सुंदर निसर्गांच्या दृश्यांनी आपल्या गाडीवर ह्या मोटो व्लॉगिंगनी. तर चला आता आपण निघूया. आपली वाईट बेस्ट रेडी आहे, डॉमिनर 400. हिला मी कोणत्याही माझ्या बाईकला मी नाव नाही ठेवत, कारण भरपूर जणं ठेवतात स्वतःच्या गाड्यांना नावं ठेवतात अशी मुलांसारखी वगैरे, पण मी नाही ठेवत. त्याचं एक कारण आहे, हा माझं पर्सनल ओपिनियन आहे, की आपण ज्या गाड्यांना नावं ठेवतो ना, एक टायमानंतर आपण त्या गाड्या विकतो. तर आपण ज्यांना नाव ठेवतो ते आपले असतात, त्यांना आपल्यापासून कधी लांब करायचं नसतं. असं आहे, कारण ते लाईफटाईम आपल्याबरोबर असतात कुठेही असले तरी. तर ह्या गोष्टींमध्ये तसं घडत नाही, त्यामुळे मी कधीच माझ्या गाड्यांना नावं नाही ठेवलीत, कारण त्यांच्यावर एक वेगळी अटॅचमेंट होते. तर चला ठीक आहे, आता निघूया आपल्या ह्या प्रवासावर. भोरच्या सुंदर दृश्यांचा आता अनुभव घेऊया आपण. तर आता आपण कोल्हापूरच्या दिशेने महाडच्या दिशेकडे चाललेलो आहोत, आणि मध्ये जिकडे डावीकडे मंडनगडचा फाटा लागतो, जो कशेडी बायपासचा रस्ता आहे, तिकडे आपल्याला राईट वळायचं भोरच्या दिशेला. तर हे जे फ्लायओव्हरचं काम चालू आहे सावित्री नदीच्या पुलाच्या पहिलं, इथून आपल्याला हा डायव्हर्जन घ्यायचं आहे आणि पुढून आपल्याला वळायचं आहे उजवीकडे. तुम्हाला ह्याच्या पहिला, ह्या फ्लायओव्हरच्या पहिला डावीकडे बोर्ड दिसेल, साईन बोर्ड, त्याच्यावर मेन्शन केलेलं आहे भोर राईट. तर बघा, आपल्याला घ्यायचा आहे हा राईट. इकडे बोर्ड दिसेल तुम्हाला भरत शेठ गोगावले यांच्या निवासस्थानाकडे आणि हॉटेल यादगार. तर हे काहीतरी लँडमार्क्स मी तुम्हाला सांगतोय. तर भोर 68 किलोमीटर इथून ह्या रस्त्याने, असाच हा नॅरो रस्ता आहे. आता पुढे आपल्याला लागणार आहे सुंदर असा वरणघाट. तर वरणघाटाच्या रस्त्याकडे जाताना आपल्याला डावीकडे बघायला भेटते ही भली मोठी अशी नदी. पावसाळ्यामध्ये एवढं सुंदर दृश्य असतं, पूर्ण नदी ही, म्हणजे एवढं पाणी दिसतं या नदीला, दुथंडी वाहत असते ही नदी आणि खूप खूप छान दृश्य असतं पावसाळ्यामध्ये. आत्ताच बघा एवढी हिरवळ आहे ह्यावेळी, आणि पावसाळ्यामध्ये तर ह्याच्या डबल होते, तर किती सुंदर दृश्य असेल ते. तर आपण सरळ चाललो आहे भोरच्या रस्त्याला आणि डावीकडे इथे मध्ये तुम्हाला एक डायव्हर्जन लागतं, तिकडे शिवतरगडला रस्ता जातो. तर तेही एक चांगलं क्षेत्र आहे शिवतरगड, बघण्यासारखं आहे. तेही आपण कधी कवर करू कोंकण सिरीजमध्ये आपल्या. बघा किती सुंदर असा रस्ता आहे इकडे, आणि समोर एवढ्या उंच पर्वतरांगा दिसत आहेत सह्याद्रीच्या. तर हे आपल्याला ओलांडून आता त्या साईडला जायचं आहे भोरसाठी. कोकणाला असा भरभरून निसर्गाला आपल्याला आहे ना,
इथे तुम्ही गाडी स्वतः चालवा किंवा गाडीने प्रवास करा, डोळ्यांना एवढं बरं वाटतं हा निसर्ग बघताना. आणि इथून सुरुवात होते वरण घाटाची, तर इथे एक छोटंसं गाव लागतं मध्ये आणि त्याच्या पुढे हा घाट रस्ता सुरू होतो. आणि इकडे तुम्हाला हे बोर्ड पण वाचायला भेटेल, सावधान पुढे घाट रस्ता, वाहने हळू चालवा. आणि आता आपण चढत आहो वरण घाट. आणि आता आपण वरण घाट चढत आहो आणि जो तुफानी पाऊस झालेला गेल्या वेळी त्यांनी केवढे नुकसान केलं आणि केवढा हाहाकार माजवलेला हा बघा. प्रत्येक जागी लँडस्लाईड्स, दरडी कोसळल्यात, एवढं पाणी वाहत होतं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांचा म्हणजे प्रत्येक कानाकोपरा हा असा वाहून नेला आहे त्या पाण्याने. प्रत्येक डोंगरावर तुम्हाला दरडी कोसळलेल्या दिसतील. हे दृश्य पावसाळ्यामध्ये एवढं बघण्यासारखं असतं ना. नक्की मी पावसाळ्यामध्ये पण हा व्लॉग बनवणार आहे मान्सून सिरीजमध्ये, तर त्यावेळी तर ही हे स्वर्ग आहे, स्वर्ग हे सगळं हिरवेगार डोंगर वगैरे दिसतात ना जबरदस्त. आणि ह्या पूर्ण ह्या डोंगरांना असे छोटे छोटे झरे वाहत असतात ह्या साईडला, खूप सुंदर दिसतात पावसाळ्यामध्ये. तर वरण घाटामध्येही अशा भरपूर दरडी कोसळलेल्या, त्यावेळी घाट बंद झालेला हा. आणि पुढे पण अशा भरपूर आता दरडी बघायला भेटतील आपल्याला. हे बघा भरपूर दरडी खाली आलेले, बघा केवढी भयानक अशी भली मोठी दरड आहे ही. बापरे दगड बघा केवढे मोठे मोठे आहेत. हे बघा कसं त्या दरडींना बघून भीती वाटते आता, त्यावेळी काय परिस्थिती असेल. वरण घाट हा भरपूर असा नागमोडी वळणांचा आहे, तर इकडे गाडी चालवताना व्यवस्थितरित्या चालवावी. आणि अगर तुम्ही नवीन ड्रायव्हर असाल तर काळजी घ्यावी, जास्तीत जास्त स्वतःच्या लेनमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा सगळ्यांनी. आणि वरती हे जे डोंगर दिसत आहेत ना, आता हे ओलांडून आपल्याला त्या साईडला जायचं. समोरून दाखवतो मी तुम्हाला, इथून बरोबर दिसेल एकदम. तर हा बघा हा जो डोंगर आहे ना हा, तर ह्याच्या पलीकडे आता आपण जाणार आहोत ह्या डोंगराच्या. हा पूर्ण असा घाट रस्ता वरतून आता आपल्याला फिरत असा तिथपर्यंत वरती नेणार आहे. तर आता आपण इकडे थांबलेलो आहोत, इकडे एक पोलीस चेकपोस्ट आहे आणि तिथे एक दुकान आहे, तहान लागलेली, पाणी पिऊया नंतर वरती जाऊया. तर हा पूर्ण घाट सेक्शन इथून चालू होतो आणि असा वरच्या साईडला आपल्याला जायचं आहे. त्या साईडचा डोंगर आपल्याला क्रॉस करून मग प्रॉपर तिकडचा व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. पावसाळ्यात खूप सुंदर दिसतं ते सगळं. तर वरणघाट चालू झाल्यानंतर अजून एक बोर्ड आम्हाला बघायला भेटला आहे, शिवतर गळकडे. तर शिवतर गळकडे अजून एक रस्ता जातो, तर हा एक रस्ता आहे. आणि इथे मी तुम्हाला सांगितलं पोलीस चेकपोस्ट आहे, इथेच डावीकडे तो रस्ता आहे. आणि इथून प्रॉपर आता वरणघाट सुरुवात होत आहे. वरती बघा केवढे मोठे डोंगर दिसत आहे कडे कपारीचे. तर इथून डिस्टन्स किती आहे ते बघा दाखवलं. इकडे पुणे 117 किलोमीटर आहे आणि भोर 55 किलोमीटर आहे. खाली गरम वाफा लागत होत्या आम्हाला, गरम होत होतं. आणि जसंच आता आपण घाट सुरुवात झाले घाटाची, थंड हवा चालू झाले, आता बरं वाटतंय जरा गाडी चालवायला. आणि हे बघा केवढ्या मोठ्या दरडी आलेल्या या वरण घाटामध्ये. दृश्य बघा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं आणि रायगड जिल्ह्याचं किती सुंदर दिसतंय. इथून वरती सूर्य आलाय आता डोक्यावर, जबरदस्त. आणि हे बघा इथे रिटेन्शन वॉल टाकलेले आहेत आणि इथेही खूप मोठी अशी रिटेन्शन वॉल बनवले, कारण हा जो स्पॉट आहे वरण घाटाचा इथे सारख्या लँडस्लाईड्स व्हायच्यात, त्यामुळे हे आता खूप असं मजबूत असं काम करण्यात आलं इथे. हे बघा केवढी मोठी रिटेन्शन वॉल बनवलेली आहे इकडे. आणि इथे पण काही अशी कामं झालीत, कारण यांची गरज आहे सारख्या सारख्या इकडे दरडी कोसळायच्या, सारखा हा रस्ता ब्लॉक व्हायचा. बघा काय जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडून.
गोप्रोमध्ये डिफाईन करतोय की नाही माहीत नाही, पण खूप खतरनाक असा व्ह्यू आहे, जबरदस्त सुंदर, काय सह्याद्रीच्या डोंगर रंगा दिसत आहे तिकडून लांब लांब दिसत. हो गाव बघा खाली वसलेली आहेत ती, कशी सुंदर दिसत, छान. आणि जो वरण घाटाचा एक पट्टा क्रॉस करतो आपण, त्याच्यानंतरचा हा व्ह्यू बघा, काय सुंदर आणि जबरदस्त व्ह्यू आहे. इकडे पावसाळ्यामध्ये एवढे झोत असतात पाण्याचे, तर ते बघून एवढं जबरदस्त वाटतं ना. आपण थांबूया इथे कुठेतरी, काय बघा आणि वरण घाटाचं सुंदर असं दृश्य हे बघा. पावसाळ्यामध्ये प्रत्येक डोंगरावरून असे मोठमोठे धबधबे पाहायला भेटतात इथे. खाली ती बघा तिकडे ती नदी आहे आणि घनदाट असं जंगल खालच्या साईडला. काही काही जागी इकडे लँडस्लाईड झाल्यात, पण किती एवढं सुंदर वाटते आणि एवढं थंड वाटतं इकडे. वातावरण एवढं गार आहे, हवेमध्ये गारवा आहे. आणि खालच्या साईडला बघा ही डोंगर रांगा, सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वतरांगांचं दृश्य. हे वरण घाटामध्ये पावसाळ्याचे दृश्य मी ह्याच्यामध्ये मर्ज करतो आहे. तर पावसाळ्यात मान्सून सिरीजचा आपला हा ब्लॉग तर कन्फर्म आहे, इकडे येऊन मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि चला आता आपण निघूया भोरच्या दिशेने, आणि तिकडे पुढे एक मंदिर आहे आणि तिथे स्टॉल्स आहेत काहीतरी, तर तिकडे पण तुम्ही थांबू शकता, दर्शन करू शकता आणि काहीतरी खाऊ शकता तिकडे. तर चला आता आपण निघूया भोरच्या दिशेने. तर हे बघा, हे इकडचे स्थायिक आहेत. तर यांच्यावर फक्त मस्ती करू नका, खूप मोठा होता तो. तर हे बघा, हे इकडचे स्थायिक आपल्याला भेटलेले आहेत सगळे. ओ किती छोटं पिल्लू आहे तिच्याकडे, वा क्यूट होता तो. हे बघा किती छोटं पिल्लू आहे, क्यूट सो. त्यांना लोक येतं जाताना खायला देतात, त्या आशेमध्ये असतात ते इथे. बघा ह्या रस्त्याच्या बाजूला डायरेक्ट खोल दरी आहे खाली, खूप खतरनाक वाटतं, डेंजर एकदम. एक तर आपल्याला पहिलेच भीती वाटते हाईटची, आणि कडा म्हणजे ही जी रेलिंग आहे पण किती छोटीशी आहे, म्हणजे भिंत बांधले छोटीशी. आणि इथे मंदिर आहे आणि इथे छोटे मोठे स्टॉल भेटतील तुम्हाला, वडापाव भजी पाव वगैरे. हनुमानाचं मंदिर आहे, तिकडे दर्शन करू शकता तुम्ही कधी थांबून. आणि इकडे स्टॉलला कांदा भजी वडापाव वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि बघा सुंदर असं निसर्गाचं दर्शन होत आहे आपल्याला समोर, वा. आणि हवा एवढी गार सुटले, मस्त वाटतं एकदम मस्त. इकडची लोकल माणसं जशी रायडिंग करतात ना, तसे प्रोफेशनल रायडर पण करू नाही शकत. आता ते भाऊ होंडा शाईन घेऊन एवढे मस्त कॉर्नरिंग करतायत त्या पातळ टायरवर, जबरदस्त. एकदम इझिली जातात ते. मी 2-3 वर्षापूर्वी आलेलो इकडे, म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडच्या नंतर, सेकंड लॉकडाऊनच्या, त्यावेळी रस्ता खूप खराब होता, कच्चा रस्ता होता इन शॉर्ट. पण आता हा बऱ्यापैकी बनवला आहे, पूर्ण डांबरी पॅच रेडी झालेला आहे. आणि आय थिंक हा पॅच हा दर्डीमध्ये कोसळलेला, आणि हे सगळं हां इकडे पूर्ण दरड आलेली, तर हे त्याचं सगळं काम चालू आहे इथे, परत रस्ता बनवायचं. बापरे खूप मोठी दरड आली असेल ती. आणि इथे थोडा परत आपल्याला कच्चा रस्ता भेटला आहे पुढे. तर इथे स्टॉल वगैरे असतात पावसाळ्यामध्ये, मक्का वगैरे. हे बघा इथे मस्त वॉटरफॉल असतो, हा छानसा वॉटरफॉल आहे, पावसाळ्यात खूप सुंदर दिसतो, छोटासा आहे पण खूप मस्त आहे. तर आता परत चांगला रस्ता सुरू झाला आहे, बघा कशा जागोजागी दरडी आल्यात त्या, परत डांबरी रस्ता सुरू झाला आहे. आणि आता आय थिंक रस्ता चांगलाच आहे,
तर बघूया आता फुडपर्यंत. मध्ये मध्ये असे जिकडे जिकडे दरड वगैरे आलेली तिकडे असे पॅच आहेत आय थिंक. तर हा बघा, हा एक कच्चा पॅच आहे. मध्ये केवढ्या मोठ्या मोठ्या दरडी आलेल्या आहेत बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा, इथे पण एक वॉटरफॉल आहे सुंदर, पण इथे पण एक दरड आलेली खाली. हे बघा, खालपर्यंत गेले मोठी दरड. तर अशा दरडी वरणघाटामध्ये भरपूर आलेल्या आहेत. पहिल्या पण यायच्या, पण मोठ्या पावसामध्ये आय थिंक ही सिच्युएशन खूप जास्त खराब झालेली. आणि इथे आपल्याला खराब रस्ताही भेटलेला आहे आता पुढे. आणि त्या एक दोन पॅचच्या नंतर परत चांगला असा डांबरी रस्ता सुरू झालेला आहे. तर बघूया आता हा कुठपर्यंत कंटिन्यू होतो. तर इथे अजून एक स्पॉट आहे वॉटरफॉलचा. हा पण एक सुंदर स्पॉट आहे. हा बघा, इथे एक मोठा वॉटरफॉल आहे. तर हे सगळे तेवढे सुंदर स्पॉट आहेत ना इकडे. आणि हा जो डोंगर आहे, या डोंगराच्या त्या साईडला माझं गाव आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात मॅपमध्ये ती गंमत दाखवतो.